मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त बैठक घेऊन संतांची मंदिरं दर्शनासाठी खुली करावी त्याबाबत तोडगा काढावा आणि प्रमुख संतांची मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत अशी मागणी आता भाविकांकडून होती आहे। खुल्या केलेल्या मंदिरांचा कोरोना संदर्भातील अहवाल एका समितीच्या माध्यमातून मागवावा आणि त्या आधारे महाराष्ट्रातील देवी देवतांची मंदिरं सुरू करावी अशी मागणी आता भाविकांकडून होऊ लागली आहे। संतांची मंदिरे सुरू करून त्याचा जो अहवाल असेल कोरोना संदर्भातला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि त्यानंतर महाराष्ट्रातील देवी देवतांची मंदिरे सुरू करावी। मात्र या घडीला या मितीला संतांची मंदिरे सुरू होणं खूप गरजेचं आहे। भाविक भक्त येऊन प्रवेशद्वाराचं दर्शन घेऊन जावं लागलेले आहेत आणि ही संख्या वाढत चाललेली आहे। देवेंद्र फडणवीस जी विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून यावर तोडगा काढून लवकरात लवकर कमीत कमी महाराष्ट्रातील संतांची मंदिर